हेलो स्टूडेंट्स, माई सेल्फ मिस दिव्या अम्बले, असिस्टेंट प्रोफेसर इन गोखले कॉलेज कोल्हापुर. इन द प्रीवियस लेक्चर वी हैव सीन हाउ टू सॉल्व एक्जैक्ट डिफरेंशियल इक्वेशन. ओके, आणि एक एक्झाम्पल पण बघितलं होतं आपण. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. सी, सॉल्व एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स वाय मायनस टू वाय स्क्वेअर डी एक्स प्लस वाय स्क्वेअर मायनस फोर एक्स वाय मायनस टू एक्स स्क्वेअर डी वाय इक्वल टू झिरो. तुम्ही बघू शकता या एक्झाम्पलचा फॉर्म कोणता आहे. एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू झिरो. जर आपण एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू झिरोसोबत कम्पेअर केलं तर आपल्याला एमची व्हॅल्यू काय मिळते आहे. बघा आता सोल्युशन, एम इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स वाय मायनस टू वाय स्क्वेअर अँड एन इज इक्वल टू वाय स्क्वेअर मायनस फोर एक्स वाय मायनस टू एक्स स्क्वेअर. ओके, आणि आता आपल्याला चेक करायचं आहे की ते इक्वेशन एक्झॅक्ट आहे की नाही. मग त्यासाठी कंडिशन काय आहे. डो एम अपॉन डो वाय इज इक्वल टू डो एन अपॉन डो एक्स हे यायला पाहिजे. मग पहिलं आपण काय करणार, डो एम अपॉन डो वाय काढून घेणार, म्हणजेच एमचं विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिवेटिव्ह व्हाईल ट्रीटिंग एक्स ॲज अ कॉन्स्टंट. सो काय येईल ते, जर आपण एमचं विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिवेटिव्ह घेतलं तर काय येईल, मायनस फोर एक्स मायनस फोर वाय. ओके, आणि एनचं जर विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिवेटिव्ह घेतलं तर काय येईल, मायनस फोर एक्स मायनस फोर वाय. ठीक आहे, मग तुम्ही बघू शकता ते दोन्ही व्हॅल्यू इक्वल आलीत, म्हणजेच काय मिळालं आपल्याला, डो एम अपॉन डो वाय इज इक्वल टू डो एन अपॉन डो एक्स. सो द गिवन इक्वेशन इज एक्झॅक्ट. आणि जर इक्वेशन एक्झॅक्ट असेल तर सोल्युशन कसं काढायचं, आपण फॉर्म्युला बघितला आहे मागच्या लेक्चरमध्ये. काय कसा काढायचा, इंटिग्रेशन एम डी एक्स ब्रॅकेटमध्ये वाय ॲज अ कॉन्स्टंट प्लस इंटिग्रेशन ऑफ टर्म्स ऑफ एन नॉट कंटेनिंग एक्स इन टू डी वाय इक्वल टू सी. सो आपण व्हॅल्यूज पुट करूया. इंटिग्रेशन एमची व्हॅल्यू काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स वाय मायनस टू वाय स्क्वेअर डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ टर्म्स ऑफ एन नॉट कंटेनिंग एक्स, म्हणजे एक्स नसणाऱ्या टर्म्स कोणत्या आहेत, फक्त वाय स्क्वेअर आहे, म्हणजे इंटिग्रेशन वाय स्क्वेअर डी वाय इक्वल टू सी. सो ॲन्सर काय येईल, इंटिग्रेशन घ्यायचं आहे आता, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय, एक्स क्यूब अपॉन थ्री मायनस मायनस फोर एक्स वायचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल. आणि जेव्हा आपण इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो तेव्हा आपण वाय ॲज अ कॉन्स्टंट ट्रीट करतो आहे, मग तो आहे असं राहील वाय. आणि मायनस फोर एक्सचं काय येईल, मग मायनस फोर एक्स स्क्वेअर अपॉन टू. ठीक आहे, आणि नेक्स्ट टर्म आहे मायनस टू वाय स्क्वेअर, मायनस टू वाय स्क्वेअर, आणि ही ओनली वायची टर्म आहे, म्हणजे ही टर्म काय येईली कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असते, एक्स असते. सो काय येईल, होल टर्म मायनस टू वाय स्क्वेअर एक्स प्लस इंटिग्रेशन वाय स्क्वेअर डी वाय काय येईल, वाय क्यूब अपॉन थ्री, कारण इथं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचं आहे. ठीक आहे, इक्वल टू सी. सो आपण हे इक्वेशन सॉल्व केल्यावर काय मिळेल आपल्याला, एक्स क्यूब अपॉन थ्री मायनस टू एक्स स्क्वेअर वाय मायनस टू एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय क्यूब अपॉन थ्री इक्वल टू सी. ठीक आहे, सो बघा नेक्स्ट एक्झाम्पल इज सॉल्व वाय इंटू वन प्लस वन अपॉन एक्स प्लस कॉस वाय ऑफ डी एक्स प्लस इन ब्रॅकेट एक्स इंटू वन मायनस साईन वाय प्लस लॉग एक्स ब्रॅकेट कम्प्लीट डी वाय इक्वल टू झिरो. ठीक आहे, आता परत चेक करायचा फॉर्म कोणता आहे, एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू झिरो. सो एमची व्हॅल्यू काय येईल, सोल्युशनमध्ये बघा, वाय इंटू वन प्लस वन अपॉन एक्स प्लस कॉस वाय, आणि एनची व्हॅल्यू काय येईल, एक्स इंटू वन मायनस साईन वाय प्लस लॉग एक्स. आता नेक्स्ट स्टेप काय असतं आहे, चेक करायचं की ते इक्वेशन एक्झॅक्ट आहे की नाही. मग त्यासाठी काय करणार, आपण एमचं विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिवेटिव्ह घेणार, एनचं विथ रिस्पेक्ट टू एक्स घेणार, आणि दोन्ही इक्वल येते काय चेक करणार. सो डो एम बाय डो वायची व्हॅल्यू काय येईल विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिवेटिव्ह, तुम्ही बघू शकता फर्स्ट टर्म काय आहे, वाय इंटू वन प्लस एक्स. जेव्हा आपण विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिवेटिव्ह घेणार तेव्हा वायचं विथ वायचं डेरिवेटिव्ह काय येईल वन, आणि एक्सच्या टर्म्स ॲज अ कॉन्स्टंट, सो काय येईल वन प्लस वन अपॉन एक्स, आणि कॉस वायचं डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय काय येईल, मायनस साईन वाय. ठीक आहे, बघा नेक्स्ट डो एन अपॉन डो एक्स, सो एनचं विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिवेटिव्ह काय येईल, फर्स्ट टर्म काय आहे एक्स इंटू वन मायनस साईन वाय, सो त्याचं डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल, एक्सचं वन येईल, आणि हा ब्रॅकेट आहे असं राहील कारण वाय ॲज अ कॉन्स्टंट ट्रीट करणार आपण. सो वन मायनस साईन वाय प्लस लॉग एक्सचं डेरिवेटिव्ह वन अपॉन एक्स. ठीक आहे, तुम्ही बघू शकताय दोन्ही व्हॅल्यू इक्वल आलेत. सो काय मिळालं आपल्याला, डो एम बाय डो वाय इज इक्वल टू डो एन बाय डो एक्स. सो द गिवन इक्वेशन इज एक्झॅक्ट. ओके, आणि जेव्हा इक्वेशन एक्झॅक्ट असतं तेव्हा फॉर्म्युला काय आहे सोल्युशनचा, इंटिग्रेशन एम डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ टर्म्स ऑफ एन नॉट कंटेनिंग एक्स इंटू डी वाय इक्वल टू सी. ओके,
आणि जेव्हा आपण इंटिग्रेशन एम डी एक्स घेतो तेव्हा वाय ॲज अ कॉन्स्टंट ट्रीट करणार आपण. सो इंटिग्रेशनचं व्हॅल्यू आपण पुट करूया. इंटिग्रेशन ऑफ वाय इंटू वन प्लस वन अपॉन एक्स प्लस कॉस वाय डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ टर्म्स ऑफ एन नॉट कंटेनिंग एक्स. तुम्ही बघू शकता एन काय आहे, एक्स इंटू वन मायनस एन वाय प्लस लॉग एक्स. सो अशी एक पण टर्म नाही आहे ज्यामध्ये एक्स नाही आहे. सो काय येईल, इंटिग्रेशन झिरो डी वाय इक्वल टू सी. ओके, सो आता बघा, फर्स्ट टर्मचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं आहे आपल्याला. सो काय येईल, वायचं कॉन्स्टंट ट्रीट करणार आपण. सो वाय आहे असं राहील वनचं इंटिग्रेशन एक्स प्लस वन अपॉन एक्सचं इंटिग्रेशन लॉग एक्स प्लस कॉस वायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेशन काय येईल, एक्स इंटू कॉस वाय, कारण वायच्या टर्म्स एज अ कॉन्स्टंट ट्रीट करणार आपण. ठीक आहे, आणि इंटिग्रेशन इज इक्वल टू कॉन झिरोचं इंटिग्रेशन काय येईल, झिरो. ओके, सो काय मिळालं आपल्याला, वाय इंटू एक्स प्लस लॉग एक्स प्लस एक्स कॉस वाय इक्वल टू सी इज द रिक्वायर्ड इक्वेशन. ठीक आहे, सो बघा नेक्स्ट एक्झाम्पल इज सॉल्व टू एक्स वाय प्लस वाय मायनस टेन वाय डी एक्स प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स टेन स्क्वेअर वाय प्लस एक्स स्क्वेअर वाय डी वाय इक्वल टू झिरो. सो बघू शकता इथं एम आणि एनची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, टू एक्स वाय प्लस वाय मायनस टेन वाय, आणि एन काय मिळेल, एक्स स्क्वेअर मायनस एक्स टेन स्क्वेअर वाय प्लस एक्स स्क्वेअर वाय. फर्स्ट काय काढणार आपण, एमचं विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह म्हणजेच डो एम अपॉन डो वाय. काय येईल, टू एक्स प्लस वन मायनस टेनचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर, सो मायनस एक्स स्क्वेअर वाय. आणि आपल्याला माहिती आहे आता, ठीक आहे, नेक्स्ट टर्म बघा, इज इक्वल टू टू एक्स आता प्लस वन मायनस एक्स स्क्वेअर वाय ला जर आपण मायनस टर्म त्यामधून जर कॉमन घेतली तर काय मिळेल, मायनस ऑफ, नाही फक्त आपण ही मायनस एक्स स्क्वेअर वाय जर टर्म आधी घेतली आणि प्लस वन नंतर घेतली तर काय फरक पडेल काय या इक्वेशनला, काही फरक पडणार नाही. म्हणजेच काय होणार, टू एक्स मायनस एक्स स्क्वेअर वाय प्लस वन. ओके, आपण मायनस साईन कॉमन पण घेऊ शकतो आहे. ठीक आहे, जर मायनस साईन कॉमनच घेतली तर वनचं तेवढं साईन मायनस होईल. ठीक आहे, म्हणजेच टू एक्स मायनस ब्रॅकेटमध्ये सेक्स स्क्वेअर वाय मायनस वन. आपण असं मायनस साईन कॉमन का घेतलं, कारण आपल्याकडे फॉर्म्युला आहे सेक्स स्क्वेअर वाय मायनस वन म्हणजेच काय असते, टॅन स्क्वेअर वाय. ठीक आहे, सो आपण ते सॉल्व करण्यासाठी त्या फॉर्ममध्ये आणण्यासाठी मायनसनी मल्टिप्लाय केलं आहे. सो काय मिळालं, टू एक्स मायनस टॅन स्क्वेअर वाय. ठीक आहे, सो नाव डो एन बाय डो एक्स काय येईल, एनचं विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह, एक्स स्क्वेअरचं काय येईल, टू एक्स मायनस एक्स इंटू टेन स्क्वेअर वाय. तर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल, एक्स डेरिव्हेटिव्ह वन, आणि टेन स्क्वेअर वाय एज अ कॉन्स्टंट राहणार कारण ती वायची टर्म आहे. ठीक आहे, सो काय येईल, टू एक्स मायनस टेन स्क्वेअर वाय प्लस एक्स स्क्वेअर वायचं डेरिव्हेटिव्ह झिरो विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, सो काय येईल, टू एक्स मायनस टेन स्क्वेअर वाय. सो तुम्ही बघू शकता दोन्ही व्हॅल्यू इक्वल आलेत, म्हणजेच ते इक्वेशन काय आहे, एक्झॅक्ट आहे. सो आपण नाव सॉल्व कसं करणार, सो इट्स सोल्युशन इज गिवन बाय इंटिग्रेशन एम डी एक्स वाय इज अ कॉन्स्टंट प्लस इंटिग्रेशन टर्म्स ऑफ एन नॉट कंटेनिंग एक्स डी वाय इक्वल टू सी. सो एम काय आहे, इंटिग्रेशन टू एक्स वाय प्लस वाय मायनस टॅन वाय डी एक्स प्लस इंटिग्रेशन टर्म्स ऑफ एन नॉट कंटेनिंग एक्स काय येईल, सेक्स स्क्वेअर वाय येईल. ठीक आहे, सेक्स स्क्वेअर वाय डी वाय इक्वल टू सी. सो इंटिग्रेशन काय येईल, टू एक्स वायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स, टू वाय ॲज अ कॉन्स्टंट राहणार, आणि एक्सचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असते, एक्स स्क्वेअर अपॉन टू. ठीक आहे, प्लस वायचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल, एक्स इंटू वाय मायनस टॅन वायचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्स इंटू टॅन वाय प्लस एक्स स्क्वेअर वायचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय काय येईल, टॅन वाय इक्वल टू सी. सो बाय सॉल्विंग दिस इक्वेशन काय मिळेल आपल्याला, एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स वाय मायनस एक्स टॅन वाय प्लस टॅन वाय इक्वल टू सी, इट्स द रिक्वायर्ड इक्वेशन. ठीक आहे, सो नेक्स्ट बघा, इंटिग्रेटिंग फॅक्टर अ डिफरन्शियल इक्वेशन विच इज नॉट एक्झॅक्ट अँड कॅन बी मेड एक्झॅक्ट बाय मल्टिप्लाइंग अ सुटेबल फॅक्टर इन ब्रॅकेट अ फंक्शन ऑफ एक्स अँड वाय इज कॉल्ड इंटिग्रेटिंग फॅक्टर. ठीक आहे, म्हणजेच काय म्हणायचं त्यांना, आता एक सपोज एक डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट येत नाही आहे पण ते एक्झॅक्ट आपण करू शकतो आहे कशाने तरी, कोणत्या तरी फंक्शननी मल्टिप्लाय करून. मग ते जे फंक्शन आहे ज्याने मल्टिप्लाय करून ते इक्वेशन एक्झॅक्ट होऊ शकते, त्या
फंक्शनला काय म्हणायचं, इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणायचं. एक्झाम्पल बघा, मग तुम्हाला समजेल. कन्सिडर द इक्वेशन वाय डी एक्स मायनस एक्स डी वाय इक्वल टू झिरो. आता आपला हे काय आहे, एक्झॅक्टचा फॉर्म एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू झिरो. आणि इथे एम काय आहे, मग वाय आहे, आणि एन काय आहे, मायनस एक्स आहे. सो जर हे इक्वेशन एक्झॅक्ट आहे का कसं चेक करणार आपण, डो एम अपॉन डो वाय काढणार आणि डो एन अपॉन डो एक्स काढणार. पण तुम्ही बघू शकता, जर आपण डो एम अपॉन डो वाय काढलं तर त्याचं डेरिवेटिव्ह काय येईल, एम काय येईल तर वाय आहे, आणि एन काय आहे, मायनस एक्स आहे. मग डो एम बाय डो वाय काय येईल, वन येईल, आणि डो एन बाय डो एक्स काय येईल, मायनस वन येईल. सो ते इक्वेशन एक्झॅक्ट होत नाही आहे. पण जर आपण ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय केलं, बघा इथं इट इज नॉट एक्झॅक्ट, मल्टिप्लाईंग द इक्वेशन बाय वन अपॉन वाय स्क्वेअर. जर आपण या कम्प्लीट इक्वेशनला वन अपॉन वाय स्क्वेअरनं मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल आपल्याला, वाय डी एक्स मायनस एक्स डी वाय अपॉन वाय स्क्वेअर इक्वल टू झिरो. ठीक आहे, मग आपण हे सेपरेट करूया, मायनस साईन. सो वाय अपॉन वाय स्क्वेअर म्हणजेच वन अपॉन वाय डी एक्स मायनस एक्स अपॉन वाय स्क्वेअर डी वाय इक्वल टू झिरो. आता जर बघितलं तुम्ही तर परत आपल्याला फॉर्म मिळाला एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू झिरो. मग आपण चेक करूया, डो एम अपॉन डो वाय आणि डो एन अपॉन डो एक्स सेम येते काय, काय येईल, डो एम अपॉन डो वाय, एम काय येईल तर वन अपॉन वाय आहे. मग त्याचं डेरिवेटिव्ह काय येईल, मायनस वन अपॉन वाय स्क्वेअर. आणि डो एन अपॉन डो एक्स काय येईल, तुम्ही बघू शकता इथं एन काय आहे, मायनस एक्स अपॉन वाय स्क्वेअर. मग त्याचं विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिवेटिव्ह घेतल्यावर काय मिळेल, मायनस वन अपॉन वाय स्क्वेअर. सो काय मिळालं आपल्याला, आता इक्वेशन एक्झॅक्ट झालं. सो इट इज एक्झॅक्ट इक्वेशन अँड इट्स सोल्यूशन इज एक्स अपॉन वाय इक्वल टू सी. हे सोल्युशन कसं काढलं, त्या फॉर्म्युलानं, इंटिग्रेशन एम डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ टर्म्स ऑफ एन नॉट कंटेनिंग एक्स डी वाय इक्वल टू सी. ठीक आहे, त्या इक्वेशनवरून हे सोल्युशन मिळालं. म्हणजेच पहिला स्टार्टिंगला ते इक्वेशन एक्झॅक्ट नव्हतं, पण आपण वन अपॉन वाय स्क्वेअरनी मल्टिप्लाय करून ते इक्वेशन एक्झॅक्ट बनवलं. म्हणजेच वन अपॉन वाय स्क्वेअर हा काय झाला, इंटिग्रेटिंग फॅक्टर झाला. ठीक आहे, अगेन वन अपॉन वाय स्क्वेअरनीच मल्टिप्लाय करून इक्वेशन मिळेल असं नाही आहे. सपोज जर आपण वन अपॉन एक्स स्क्वेअरनं मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल आपल्याला, त्या गिवन इक्वेशनला वन अपॉन एक्स स्क्वेअरनं मल्टिप्लाय केल्यावर, जसं आपण वन अपॉन वाय स्क्वेअरनी मल्टिप्लाय केलं तसंच वन अपॉन एक्स स्क्वेअरनी मल्टिप्लाय केल्यावर काय मिळेल, वाय डी एक्स मायनस एक्स डी वाय इक्वल टू अपॉन एक्स स्क्वेअर इक्वल टू झिरो. मग आता आपण हे सेपरेट करूया टर्म्स, वाय अपॉन एक्स स्क्वेअर डी एक्स मायनस वन अपॉन एक्स डी वाय इक्वल टू झिरो. सो परत आपल्याला फॉर्म मिळाला एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू झिरोचा. मग एम काय आहे तर वाय अपॉन एक्स स्क्वेअर, आणि एन काय आहे, मायनस वन अपॉन एक्स मायनस वन अपॉन एक्स. सो जर आपण डो एम अपॉन डो वाय काढलं तर काय मिळेल आपल्याला, वन अपॉन एक्स स्क्वेअर. आणि डो एन अपॉन डो एक्स काढलं तर काय मिळेल, मायनस वन अपॉन एक्सचं डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल, प्लस वन अपॉन एक्स स्क्वेअर येईल. सो तुम्ही बघू शकता दोन्ही व्हॅल्यू इक्वल आल्या, म्हणजेच हे इक्वेशन एक्झॅक्ट झालं. अँड इट्स सोल्युशन, म्हणजे सोल्युशन आता आपण कसं काढणार, त्या फॉर्म्युलानुसार. ठीक आहे, काय आलं, मग त्या फॉर्म्युलाचा यूज केला तर सोल्युशन मिळतं आपल्याला, मायनस वाय अपॉन एक्स इक्वल टू सी. ठीक आहे, आता आपण वन अपॉन वाय स्क्वेअरनं मल्टिप्लाय केलं, वन अपॉन एक्स स्क्वेअरनं पण मल्टिप्लाय केलं तरी आन्सर मिळते. आता जर आपण वन अपॉन एक्स वायनी मल्टिप्लाय करून बघूया की काय मिळते. अगेन मल्टिप्लाईंग द गिवन इक्वेशन बाय वन अपॉन एक्स वाय, इट बिकम्स वाय डी एक्स मायनस एक्स डी वाय अपॉन एक्स वाय इक्वल टू झिरो. आता जर टर्म सेपरेट केला तर काय मिळेल, वन अपॉन एक्स डी एक्स मायनस वन अपॉन वाय डी वाय इक्वल टू झिरो. म्हणजेच फॉर्म मिळाला आपल्याला एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू झिरो, वेअर एम इज इक्वल टू वन अपॉन एक्स अँड एन इज इक्वल टू मायनस वन अपॉन वाय. ठीक आहे, सो जर आता आपण डो एम बाय डो वाय काढलं, एम काय मिळालं आपल्याला, वन अपॉन एक्स. मग त्याचं विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिवेटिव्ह काय येईल, झिरो येईल. आणि मायनस वन अपॉन वायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिवेटिव्ह झिरो, म्हणजेच दोन्ही व्हॅल्यू झिरो आल्या. म्हणजेच त्या व्हॅल्यू काय आल्या, इक्वल आल्या, डो एम अपॉन डो वाय इक्वल टू डो एन अपॉन डो एक्स. सो इट इज एक्झॅक्ट इक्वेशन अँड इट्स सोल्युशन इज गिवन बाय कोणत्या फॉर्म्युलानुसार, जे आपण सोल्युशनचा फॉर्म्युला काढलेला, इंटिग्रेशन एम डी एक्स प्लस इंटिग्रेशन टर्म्स ऑफ एन नॉट कंटेनिंग एक्स इक्वल टू सी. त्या फॉर्म्युलामध्ये या आपण एम आणि एनच्या व्हॅल्यू घालून सोल्युशन काढल्यावर काय मिळालं आपल्याला, सोल्युशन लॉग एक्स मायनस लॉग वाय इक्वल टू सी. ठीक आहे, म्हणजेच त्या इक्वेशनसाठी आपल्याला तीन इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळाले. पहिला वन अपॉन वाय स्क्वेअर, वन अपॉन एक्स स्क्वेअर आणि वन अपॉन एक्स इंटू वाय. ठीक आहे, thus we see that the equation y dx minus x dy equal to 0 become exact
by multiplying the factors like 1 upon y square, 1 upon x square, 1 upon x into y. So these are the integrating factors of the given equation. Okay. So next point is integrating factor by inspection. Okay. The following differentials are useful in selecting a suitable integrating factor. आता हे काही फॉर्म्युले आहेत, म्हणजे आपण ते डिरेक्टली पुट करू शकतो आहे जर आपल्याला दिसलं. तर फर्स्ट फॉर्म्युला बघा, वाय डी एक्स प्लस एक्स डी वाय, हे जर आपल्याला दिसलं ठीक आहे हे इक्वेशन, तर आपण डिरेक्टली लिहू शकतो की हे डेरिवेटिव्ह ऑफ एक्स इंटू वाय आहे. म्हणजे जर आपण प्रोडक्ट रूल यूज केला इथं एक्स इंटू वायसाठी, तर आपल्याला काय माहिती आहे, वाय डी एक्स प्लस एक्स डी वाय. म्हणजेच जर आपल्याला हे दिसलं वाय डी एक्स प्लस एक्स डी वाय, तर आपण तिथे डिरेक्टली डी ऑफ एक्स वाय असं लिहू शकतो, डेरिवेटिव्ह ऑफ एक्स वाय. ठीक आहे. सो बघा नेक्स्ट फॉर्म्युला काय आहे, एक्स इंटू डी वाय मायनस वाय डी एक्स अपॉन एक्स स्क्वेअर. जर आपल्याला असं इक्वेशन दिसलं तर आपण डिरेक्टली ते रिप्लेस करू शकतो डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय अपॉन एक्स. ठीक आहे, हे स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ज आहेत जे आपण डिरेक्टली रिप्लेस करू शकतो, म्हणजे तो सॉल्व्ह करण्याचा टाईम आपला वाचू शकतो जर आपण हे इक्वेशन्स लक्षात ठेवले तर. ठीक आहे, थर्ड वन बघा, वाय डी एक्स मायनस एक्स डी वाय अपॉन वाय स्क्वेअर इज इक्वल टू. जर आपल्याला असं इक्वेशन दिसलं तर आपण डिरेक्टली ते डेरिवेटिव्ह ऑफ एक्स अपॉन वाय आहे असं रिप्लेस करू शकतो आहे. ठीक आहे, फोर्थ वन बघा, एक्स डी वाय मायनस वाय डी एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. जर असं इक्वेशन दिसलं तर डिरेक्टली आपण डेरिवेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स असं लिहू शकतो. नेक्स्ट फिफ्थ, एक्स डी वाय मायनस वाय डी एक्स अपॉन एक्स इंटू वाय असं इक्वेशन डिरेक्टली आपण रिप्लेस करू शकतो डेरिवेटिव्ह ऑफ लॉग ऑफ वाय अपॉन एक्सनी. ठीक आहे, सिक्स्थ वन, वाय डी एक्स प्लस एक्स डी वाय अपॉन एक्स वाय, हे हे इक्वेशन आपण डिरेक्टली रिप्लेस करू शकतो डेरिवेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स इंटू वायनी. ठीक आहे, बघा सेवन्थ, एक्स इंटू वाय स्क्वेअर डी एक्स प्लस वाय इंटू एक्स स्क्वेअर डी वाय इज इक्वल टू डी ऑफ एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन टू. ठीक आहे, जर असं इक्वेशन दिसलं तर आपण डेरिवेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन टूनी रिप्लेस करू शकतो. हे लक्षात ठेवल्याने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा वेळ वाचेल. ठीक आहे, म्हणजे आपण हे डिरेक्टली लक्षात ठेवून ते डेरिवेटिव्ह लिहू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट बघा, एट, एक्स डी वाय प्लस वाय डी एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, हे आपण रिप्लेस करू शकतो डेरिवेटिव्ह ऑफ वन अपॉन टू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरनी. ठीक आहे, नाइन्थ, एक्स डी वाय मायनस वाय डी एक्स अपॉन एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, हे आपण रिप्लेस करू शकतो आहे डी ऑफ वन अपॉन टू लॉग ऑफ एक्स प्लस वाय अपॉन एक्स मायनस वाय. ठीक आहे, टेन्थ, डी एक्स मायनस डी वाय अपॉन एक्स मायनस वाय, हे आपण रिप्लेस करू शकतो आहे डेरिवेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स मायनस वायनी. ठीक आहे, इलेवन्थ, एक्स डी वाय प्लस वाय डी एक्स अपॉन एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर, हे आपण रिप्लेस करू शकतो आहे डेरिवेटिव्ह ऑफ मायनस वन अपॉन एक्स वायनी. ठीक आहे, अँड ट्वेल्थ, टू एक्स वाय डी वाय मायनस वाय स्क्वेअर डी एक्स अपॉन एक्स स्क्वेअर, हे आपण रिप्लेस करू शकतो डी डेरिवेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर अपॉन एक्सनी. ठीक आहे, अँड नेक्स्ट वन, लास्ट वन इज टू एक्स वाय डी एक्स मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स अपॉन वाय स्क्वेअर, हे आपण रिप्लेस करू शकतो डी ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन वायनी. ठीक आहे, आता हे आपण जे स्टँडर्ड रिझल्ट बघितले ते यूज करून आपण एक्झाम्पल कसे सॉल्व करणार हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे, थँक्यू.